शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकाच्या अंतिम टप्प्यात बुरशीजन्य करपा या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. बुरशीजन्य करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीन पिकाचे पानं पिवळे पडतात, कालांतराने पूर्णपणे करपतात. त्याचबरोबर सोयाबीन शेंगावस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होऊन पूर्णपणे शेंग जळत आहे, करपत आहे. तर मित्रांनो, या रोगामुळे जवळपास 40% सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता. मित्रांनो, यावर्षी खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात अस्मानी संकटांना सामना करावा लागत आहे. पाऊस उशिरा झाल्याने शेतकरी बांधवांची सोयाबीन पेरणी ही उशिरा झाली. पिके उगून येत नाही तर कंटिन्यू पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिके पिवळी पडली आणि त्यानंतर सोयाबीन पिकाच्या फुलावस्थेत पुन्हा पावसाने मोठी दांडी मारली. मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या फुलावस्थेत बऱ्याच शेतकरी बांधवांची सोयाबीन जळून गेलेली आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन राहिली अशा शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकामध्ये आता मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य करपा या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मित्रांनो, बुरशीजन्य करपा या रोगामुळे शेंगा पोसण्याच्या अगोदरच त्या पूर्णपणे करपून जात आहे. यामुळे जवळपास 40% शेतकरी बांधवांचं सोयाबीन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुमच्याही सोयाबीन पिकामध्ये पिवळापणा आहे का? तुमच्याही सोयाबीन पिकातील शेंग जळत आहे का? नक्की कमेंट करा. धन्यवाद.